मध्य प्रदेशातल्या पेंच अभयारण्यात लहानाची मोठी झालेल्या कॉलरवाणी वाघिणीचा मृत्यू झालाय. 11 वर्षात तब्बल 29 बछड्यांना जन्म देणारी ही खरी खुरी वाघीण. तिच्या मृत्यूनं व्याघ्रप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होतीये. पेंचच्या राणीचा मृत्यू. सुपरमॉम कॉलरवाली वाघीण. वाघांची महामाय हरपली. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची राणी कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू झालाय. खरं तर तिचं अधिकृत नाव T15 असंय. मात्र 2008 ते 2018 या 11 वर्षांच्या काळात या वाघिणीनं तब्बल 29 बछड्यांना जन्म दिला आणि तिला सुपरमॉम ही नवी ओळख मिळाली. विशेष म्हणजे या 29 मधील तब्बल 25 वाघ जगले आणि मोठे झाले. मात्र तिचं सर्वात प्रसिद्ध नाव होतं कॉलरवाली. 2005 मध्ये पेंचमध्ये जन्माला आलेल्या या वाघिणीला 2008 मध्ये हालचाली टिपण्यासाठी रेडिओ कॉलर बसवण्यात आला. काही काळानं त्यातून सिग्नल येणं बंद झालं. 2010 मध्ये पुन्हा एकदा तिला कॉलर बसवण्यात आला. त्यानंतर तिचं नावच पडलं कॉलरवाली. वयाच्या 17व्या वर्षी वृद्धापकाळानं वाघांची ही महामाय मृत्युमुखी पडलीय. नागपूरचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वरुण ठक्कर यांच्याकडे ही वाघीण आणि तिच्या सर्वच्या सर्व बछड्यांचे फोटो आहेत. प्रचंड संयम आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी या सुपर मॉमला कॅमेऱ्यात कैद केलंय. पेंच लँडस्केप मध्ये टुरिझम झोन मध्येच आपण म्हणू शकतो 2005 पासून 2022 पर्यंत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि काल तिचा मृत्यू झाला. पण 17 वर्ष वाईल्डमध्ये सर्व्हाइव्ह केलं तिने. एक मिरेकल आपण म्हणू शकतो. 23 ते 25 कप्स आपण म्हणू शकतो की हिनी कम्प्लिटली रेस करून वेगळे केले. म्हणजे 23 टायगर्स कॉन्ट्रीब्युट करणं हे खूप मोठी गोष्ट आहे. अशा या सुपर मॉमचा शनिवारी संध्याकाळी पेंचमधल्या सीताघाटजवळ भुरादत्त ओढ्याजवळ मृत्यू झाला. तिच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कॉलरवालीच्या मृत्यूमुळे देशभरातील व्याघ्रप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होतीये. वाघाचं सरासरी आयुष्य 12 वर्षांचं असतं. मात्र कॉलरवाली 17 वर्ष जगली. या काळात तिनं नष्ट होत चाललेली प्रजाती वाचवण्यासाठी आमूलाग्र योगदान दिलंय. नागपूरहून अमर काणेचा ब्युरो रिपोर्ट, Z24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडीतील विहिरीत बिबट्याचे 2 बछडे सापडलेत. आंबेगाव वनविभाग आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्राची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बछड्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं. खेळता खेळता दोन्ही बछडे विहिरीत पडले असल्याचा अंदाज वनविभागानं व्यक्त केला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे